नमस्कार युकार गोवा टुडे स्मिता आळेकर सविस्तर खबरादी हेडलाईन्स. केंद्रीय घरमंत्री अमित शहाच्या फार्मागुडीवेल्या जाहीर सभेची तयारी पुराय. बीजेपी फुडाऱ्यांचं सभा यशस्वी करपाक यत्न. 25,000 कार्यकर्ते समर्थकांची हजेरी पक्षाचा दावो. मोमो आणि दिगंबर कामती सारखे फुडारी दक्षिणेत बीजेपी बरोबर दक्षिण गोयची लोकसभा सीट जिंकपाचो हावेस म्हणता आदलो खासदार नरेंद्र सावयकार. मोदी सरकाराचो आणि एक इतिहासिक निर्णय. सेंट्रल आर्म पोलीस फोर्साच्या हवालदाराची परीक्षा आता कोकणी भाषेतही देऊपाची संद. 13 प्रादेशिक भाषांनी जातली परीक्षा. G20 परिषदेच्या भलायकी मळावेल्या बसका खातीर गोयात आंतरराष्ट्रीय डेलिगेट्सांची हजेरी. दाबोळी विमानतळ त्या हॉटेला मेरेन येवकार. 17 ते 19 एप्रिलाक बसका. म्हापशा बोडगेश्वर देवळा फुडल्या उकत्या मळार एका नेपाळीची मेळी बॉडी. खुनाचो दुबाव. पोलिसांनी पंचनामो करून बॉडी धाडली जीएमसीत. आणि म्हापशा 2004 शेटीचे दुकान लुटपाचा यत्न करपाच्या प्रकरणात दोघांक सोडले निर्दोष. सबळ पुरावे नाशिल्ल्यान मुक्त. तातूंतलो एकलो संसारात ना. फार्मागुडयेर जीईसीच्या मैदाना वेल्यान 2024 लोकसभा वेंचणुकेचो शंकनाद. केंद्रीय घरमंत्री अमित शहाची जाहीर सभे खातीर बीजेपीन नेट धरला. बसपाची व्यवस्था ते सुरक्षा बंदोबस्ताची तयारी पुराय. लोकांक येरादारीची समस्या जावची न्ही म्हणून खंय खबरदारी. 25,000 कार्यकर्ते समर्थक दक्षिण गोंयच्यान येतले म्हणून पक्षाचो दावो. काटार हारिल्ल्या 140 लोकसभा मतदारसंघात दक्षिण गोंयचो आसपाव. हे फावट जिखपा खातीर स्ट्रॅटेजी. चडशे दिसान पळयत तांकां हांगासरूच आहा. ते सगळी तयारी करपाक पळोवपाक अरेंजमेंट फालीची कशी कितें कितल्यांक टायमींग तांचो हांगा अरायवल कितल्यांक घेतले आनी कितले वेळ तांची स्पीच आसतली. आनी सादारणपणान अमित शहा जी हे हांगा आयल्या उपरांत तांची एक पार्टी वांगडा मिटींग आसा ऑर्गनायज संबंधान. ती जाल्या उपरांत मागीर ते हांगासर येतले. हांगा येवपाचो उपरांत ते हांगासर येवपाची आमकां अपेक्षा आसा. ते हांगा आयल्या उपरांत मागीर तांचे हांगासर उलोवप जातले. मागीर ते भाशण तांचे जातकच ते हांगासरल्यान डायरेक्ट दिल्ली वचपाचे आसा. लोकसभेच्या 140 मतदारसंघांतल्यान जे मातशे काटार हारल्यात आमी अशे मतदारसंघ घट करप आणि आमची पाया मजबूत करपाक फाटले एक वर्सा पासून कामाक लागिल्ले आणि ताजो प्रत्यय फाल्यां तुमकां अर्दो येतलो. कितली अशी तुम्ही अंदाज झाला लोकांची आमची अपेक्षा केली असा कार्यकर्ते आणि बाकी सगळ्यांची आणि त्या एकंदर या सगळ्या वातावरणा भीतर 25,000 पर्यंत लोक माईज फाल्यां 4 वरां ही मिटींग म्हणजे सभा ही चलतली. त्याचप्रमाणे अमित शहाचे भाषण जातले आणि म्हाका दिसता जे हांगासर डेडिकेट केला त्याच्या फाटल्यान मिडियाकूय आता एक हे दिल्ले आसा स्पेस. कारण हो जो स्पेस आसा मदलो हांगासर कोणाकूच अलावड ना. पयली तेंची येना फुडें गोंयान जे बीजेपीचे कार्यकर्ते आसा तेंच्या वांगडा मिटींग जातली आणि त्याच्या उपरांत जे मिटींगेक ते हांगासर वयर स्टेजीर येतले आणि थंयसर कितलो क्राऊड हांगासर अपेक्षीत आसा त्या प्रमाणे फर्मागुडीच्यान प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. मोगो आणि दिगंबर कामती सारखे फुडारी दक्षिणेत बीजेपी बरोबर असा त्याचा फायदो बीजेपीक जातलोच म्हणून आदलो खासदार नरेंद्र सावयकार पत्रकार परिषदेत उलयलो. फाटले खेप 8,000 मतांनी दक्षिण गोयचे लोकसभेचे सीट गेल्ले म्हणून सभा खंय दक्षिणेत. सभा असा ही दक्षिण गोंया खातीर असा. साऊथ गोवा लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी खातीर असा आणि म्हणून ती फोंड्या असा. या एकूण जाहीर सभा जी असा त्या जाहीर सभेची तयारी जी असा ती सुरुवात झाल्या. ऑलमोस्ट कम्प्लिशनाकूय आयिल्ली आसा.
आमची अपेक्षा अशी असा की एकूण 25,000 लोक हे ह्या जाहीर सभेक उपस्थित रावतले आणि त्या नदरेंतल्यान आमची तयारी जी असा ती चालू असा. सगळ्या दक्षिण गोयातल्यान आमच्या पक्षाचे आमदार, सरकारातले मंत्री, त्याचबरोबर आमकां जे भारतीय जनता पार्टीचे वेलविशर्स जे भारतीय जनता पार्टी वांगडा असतात, बरे मागपी असतात, असे सगळेजण यांच्या सगळ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची सभा यशस्वी जावची ह्या नदरेंतल्यान आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असतात ते चालू असतात. अमित भाई शाह हे भारतीय जनता पार्टीचे लिडर आणि त्याच निमतान त्यांचोय देशभरा भितर अशे ज्यो सगळ्यो कॉन्स्टिट्युएन्सीज असतात त्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर त्यांचा दौरो जो असा तो चालू असा. पब्लीक मिटींग जसे ॲड्रेस करतलेच, त्याचबरोबर पार्टीच्या एकूण ऑर्गनायझेशनल कामाचा आढावो जो असा तोय घेतले. इलेक्शनाच्या तयारीच्या संबंधान किती करपाक जाय, कसे फुडें मुखार वचपाक जाय ह्याच्या संबंधानूय त्यांचे हे जे असं मार्गदर्शन जे असा हे पार्टीक आमकां मेळटलेच. ह्या हेचे खातीर एकूण जी तयारी चालू आसा आणि म्हाका दिसता की इंजिनियरिंग कॉलेज ग्राउंडार अशा पद्धतीची ही जाहीर सभा ही पहिलीच फावट जाता की ह्याच्या पहिलीचे जे असा त्याच्या परस ही खूप व्हडल्या पद्धतीन आणि अशा पद्धतीचे आयोजन हे इंजिनियरिंग कॉलेज ग्राउंडाचे पहिले फावट जाता. त्या सांचे साधारणपणान 3-3:15 पर्यंत गोंयात पावतले, त्याच्या उपरांत त्यांच्या बरोबर पहिली म्हणजे पार्टीची ऑर्गनायझेशनाच्या संबंधातली मिटींग जी असा ती जातली, त्याच्या उपरांत त्यांची पब्लीक रॅली जातली आणि पब्लीक रॅली झाल्या उपरांत ते हंगासरल्यान परत दिल्ली वचपाक भायर सरतले. ज्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर आम्ही काय मतांनी अवघ्या मतांनी फाटी पडले किंवा वी लॉस्ट बाय सम वोट्स, सो देअरफॉर अशा कडांनीच ह्यो मिटींगो पहिली त्याका प्रायोरिटी पार्टीन दिल्ली असा आणि म्हणून ती थंय असा. किती असा आम्ही जर इलेक्टोरली जर विचार करीत आणि जर आम्ही वोटर पर्सेंटेज वाईज जर विचार करीत जर जितले ॲडिशन जाता तितलो डेफिनेटली त्याचा पार्टी खंयच्याय पॉलिटिकल पार्टीक त्याचा फायदा जाता आणि म्हणून आज सगळेजण जितल्या भारतीय जनता पार्टी वांगडा असतात त्याचो ऑब्विसली फायदा जो असा भारतीय जनता पार्टीक इलेक्टोरली वो डेफिनेटली जातो. अमित शहाच्या फार्मागुडेतल्या सभेच्या फाटभुयेर सेव म्हादय सेव गोवाच्या वांगडी आक्रमक. अमित शहान कर्नाटकात म्हादय विशीं केल्ल्या वक्तव्याचेर मुख्यमंत्र्यान ताच्या हुजीर स्पश्टीकरण दिवचें, म्हादयच्या डिलांत आपूण ना म्हणून थंयच्या थंयच स्पश्ट करचें म्हणून उलो, गोंयकारांनी म्हादय खातीर सभा बॉयकॉट करची म्हणूनय उलो. म्हादयच्या डिलांत आपूण ना म्हूण अमित शहा असताना मुख्यमंत्री म्हणत काय म्हूण प्रश्न. ते म्हणटात 25,000 लोक येतले म्हण, हांव 16,00,000 गोंयकारांच्या वतीन तुका प्रश्न विचारता. ते 25 येतात ते मायनस कर, 15,75,000 गोंयकारांच्या वतीन तुका प्रश्न विचारता. फाल्यां तुम्ही गोंयच्या जनतेक क्लॅरिफिकेशन दितले. 27 जानेवारीक अमित शहान जे स्टेटमेंट केले ताजे क्लॅरिफिकेशन दितले. ह्या बेटलाबेटूल करपा भितर गोंयचो मुख्यमंत्री ना. हे मुख्यमंत्री फाल्यां अमित शहाच्या उपस्थितीक त्या लोकांक सांगतलो की आय एम नॉट पार्ट ऑफ दीस डील म्हण, जाल्यार आमच्यानी म्हणपा जाता तेचो सत्कार करया आमी. तेका संपूर्ण फोण्या शहरा भितर खांद्याचेर घेवन मिरवणूक काडटा आमी, तेगेली आमच्या खांद्याचेर घेवन आमी मिरवणूक काडटले आमच्या मुख्यमंत्र्याची. इफ ही सेज दॅट आय वॉज नॉट पार्ट ऑफ दीस डील, फाल्यां ताणें पूण अमित शहाच्या हुजीर सांगपा जाय. ही कॅनॉट टेल इट सिंगल हँडेडली. हा सूर्य हा जयद्र. म्हादय खातीर गोंया खातीर गोंयकारांनी शहाची सभा बॉयकॉट करची म्हूण सेव म्हादय सेव गोवाचो उलो. जाल्यार आमचो जो आवयचेर अत्याचार जाता हेचो निशेध दाखोवपा खातीर हांव म्हाज्या सगळ्या गोंयच्या भावांक आनी भयणांक मागता, फाल्यांचे तुमी जी मिटींग आसा पळय तेचो तुमी एक्च्युली ती बॉयकॉट करपाची. ती ह्या कारणा खातीर न्हू की खंयची ती पॉलिटिकल पार्टीची म्हणून, तर ह्या कारणा खातीर ती आमच्या आवयच्या विरुद्धान ही मिटींग जावपाची आसा. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. मोदी सरकाराचो आणि एक इतिहासीक निर्णय. सेंट्रल आर्म पोलीस फोर्साच्या हवालदाराची परीक्षा आता कोकणी भाषेतूय दिवंक मेळटली. हिंदी आणि इंग्लिशी बरोबरच 13 प्रादेशिक भाषांनी ही परीक्षा दिवंक गृह मंत्रालयान मान्यताय दिल्या, तातूंत कोकणीचोय आस्पाव. ह्या निर्णयाक लागून गोंयकार तरणाट्यांक कोकणीत परीक्षा दिवपाची संद मेळ्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकाराचो इतिहासीक निर्णय. हिंदी आणि इंग्लिश भाषेबरोबर 13 प्रादेशिक भाषांनी सेंट्रल आर्म पोलिसाच्या हवालदाराची परीक्षा दिवपाक गृह मंत्रालयान मान्यताय दिल्या. 13 भाषांनी कोकणीचोय आस्पाव आसा. ह्या निर्णयाक लागून लाखांनी तरणाटे ही परीक्षा दितले. 13 भाषा आसात त्यो ह्यो:
आसामीस, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नडा, तामिळ, तेलुगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी ह्यो 13 भाषा असतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचे उपकार मानले. ताणे ट्विट केले ह्या निर्णयाक लागून थळाव्यांक खंय फायदो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. G20 परिषदे निमतान भलायकी मळार चर्चा करपाक गोंयांत आंतरराष्ट्रीय डेलिगेट्स पावले. दाबोळी विमानतळार रांगोळी घालून म्युझिक आणि बँड वाजोवन रेड कार्पेटा वयल्यान ह्या प्रतिनिधींक येवकार दिलो. 17 ते 19 एप्रील असे 3 दिवस हे प्रतिनिधी गोंयांत भलायकी विशयाचेर चर्चा करतले. G20 परिषदेच्या भलायकी मळाचेर जावपा आशिल्ल्या बसकां खातीर गोंय तयार आणि राज्यात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी पावले. शेनवारा दाबोळी विमानतळाचेर प्रतिनिधींक मोठ्या उमेदीन येवकार दिलो. येवकाराक रांगोळी, म्युझिक बँड आणि रेड कार्पेट, सुरक्षा आणि हेर व्यवस्था, हॉटेला मेरेन डेलिगेट्सां खातीर खासा व्यवस्था. शेनवारा पहिल्या पावड्यार अमेरिका आणि स्वित्झर्लंडचे प्रतिनिधी पावल्यात. हेर देशांचे प्रतिनिधी रोखडेच येऊपाची शक्यताय असा. संसारीक भलायकेचे नदरेन गोंयात 17 ते 19 मजगती जावपी बसकांचे मोठे महत्व. प्रुडंटा खातीर लौकिक शिरकार. घेऊया कमर्शियल ब्रेक, पळत रावात प्रुडंट. म्हापशा बोडगेश्वर देवळा फुडल्या उक्त्या मळार नबीन बिके ह्या 33 वर्सांच्या नेपाळी तरणाची बॉडी सापडल्या. मानेर मार लागला खुनाचो दुबाव. शेनवारा सांजे एकल्याची बॉडी सापडल्या म्हणून कळटाच म्हापशे पुलीस सुवातेर पावले. पंचनामो करून बॉडी जीएमसीत धाडल्या. रिपोर्ट येतकच कितें तें कळपाचे. म्हापशा बोडगेश्वर देवळा फुडल्या उक्त्या मळार एकल्याची बॉडी सापडल्या म्हणून कळटाच म्हापशे पुलिसांनी सुवातेर धाव मारली. सोपला तो नेपाळी, 33 वर्सांचो नबीन बिके, मानेक मार लागला, बॉडी जीएमसीत धाडल्या. एसपी आणि म्हापसा पोलीस टीम, जुबा दळवी आणि तसेच पीआय परेश नायक स्थळार पावले आणि त्यांच्यानी ती बॉडी पहिली आणि असे त्यांना कळून येले की तो मर्डर असो. त्याच्या गळ्याकडे हंगासर एक बाटली फोटो त्याच्यावर मारलेलो असो निशान असा आणि आता सध्या ती बॉडी पोस्टमॉर्टमांक जीएमसीत धाडलेली असा. फुडली इन्व्हेस्टिगेशन पोलिसांची चालू असा. स्टुडंटा खातीर म्हापशेच्या नवसरात सलगावकर. म्हापशा 2004 शेटीचे दुकान लुटपाचो यत्न करपाचो आरोप आशिल्ल्या दोघ आरोपींक निर्दोष सुटका. आरोपी पैकी एकलो केस सुरू असताना सोपलो. आरोपी आड घडणुकेच्या वट्ट 11 वर्सां उपरांत 2015 आरोप निश्चित जाल्ले. ते उपरांत केस चल्ली, 8 वर्सां सुनावणी चल्ली. मात पोलिसांक आरोप सिद्ध करून अपेस आयलो. 15 मार्च 2004 म्हापशा पालिका बाजारात संदीप लोटलीकराच्या भांगराच्या दुकानात सांज वेळार 2 आरोपींनी गजानन देसाय आणि संदीप खंडागळे चोरीचो यत्न केला म्हणून पोलिसांनी आरोप दवरिल्लो. आरोपींनी खंय दुकानात वचून सुरो, चॉपर आणि गन घेऊन दुकान लुटपाचो यत्न केला म्हणून पोलिसांचा दावो. 2004 हे घडणुकेविषयी 2015 आरोप निश्चित झाले. दोन्ही आरोपींनी आरोप नाकारले. उपरांत केसीची सुनावणी सुरू झाली. सुनावणी सुरू असताना आरोपी गजानन देसायाक मरण आयले. त्या उपरांत ताच्या आड सुरू आशिल्ली सुनावणी बंद झाली. हे केशीच्या निकाला खातीर वट्ट 8 वर्सां सुनावणी चल्ली. मात पुलिशेक दुबाव सोडल्यार आरोप सिद्ध करूंक अपेस आयलो. ताका लागून सह आरोपी संतोष खंडागळे आरोपातल्यान मुक्त झालो. ट्रायल कोर्टान संतोष खंडागळेक सोडटना कांय निश्कर्ष मांडले ते अशे. पुलिसांनी ज्या पिस्तुलाक डेडली वेपन म्हणिल्ले ते खेळण्यातले. आरोपीकडच्यान 2 सुर्यो पुलिसांनी जप्त केल्ले. हे सुर्यो चोरी करपा खातीरच घेतिल्ले म्हणून सिद्ध करूंकय पुलिशेक अपेस. आरोप सिद्ध करपाक अपेस आयिल्ल्यान आरोपी निर्दोष सुटले. स्टुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. बायल घर संसार करपाक शकता हातून दुबाव ना. मात हाच्या बरोबर ती स्वतःची ओळखूय करपाक शकता हातूंतूय दुबाव आसपाक जायना. चडश्यो बायल्यो आत्मनिर्भर भारताक हातबोट लायता आनी स्वयंपूर्ण गोंयच्या वाटेर आसात. आमच्या बरोबर अशीच एक स्वामिनी मनिता दिवकार. गिमांत पुरुमेताचे पदार्थ करून विकता. सांडगे, वडयो, कणगाची चवरां तिची फामाद. हॅलो,
एप्रिल मे म्हणता म्हणल्यावर गोयकार लागता पुरुमेताच्या तयारीक, पावसा पयलीची तयारी. आज हीच मदत करपा खातीर आमच्या बरोबर एक स्वामिनी असा, वनिता दिवकर. ती आमकां दाखयतली कणगाचे घोस आनी आनी एक प्रकार. पयली कणगे जाय पडटा, ते सालिगांवचे मेळ्ळे जाल्यार बरें आसा, नाल्यार आतां ह्या म्हयन्यान जाता खंयच्यो, पण त्यो पयली हाडूंक जाय आनी धुवंक जाय आनी उकडात घालूंक जाय आनी ती हिरान पळोवंक जाय उकडोंक उकाडल्या काय कितें. आनी मागीर मागीर बंद एक पर्टिक्युलर टायपच्यो कणग्यो आसता काय कितें? सालिगांवच्योच बरें आसता आनी त्याच कणग्याचे बरी टिकता, बरी जावपाकूय बरी आसता. अनिता गेली कितली वर्सां जाले तूं ह्या बिजनसान करता? हांव व्हडयो साणगे भरले मिरसांगो भरता मसाल्याच्यो. आनी लोकांचो रिस्पॉन्स तुका कसो आसा? आतां बरो आसा, घरा कडेन येवन व्हरता. प्लास्टीक ह्यो कणग्यो गरम असतानाच करूंक जाय काय? तशें जाता, तशें कांय ना, येवपाचें आनी सोलपाचें. आतां ह्यो कणग्यो आसा पळय, हो डिमांड तुमकां गोंयच्यानूच आसा काय गोंया भायल्यानूय तुमकां हेज्यो ऑर्डर येता? गोंया भायल्यानूय येता. आनी तुमी आतां हो बिजनस करता गेली 15 वर्सां, सो तुमी हो मार्केट कसो करता? म्हणजे तुमकां आतां लोक घरा येवन व्हरता काय? आतां सोशल मिडियाचो ट्रेंड चालू जाला, सो तुमी कसो कितें करता? तशें घातलां हांवें वॉट्सॅपार बी, तशें येता लोक तशें. आतां वॉट्सॅपार घातलेले तेन्ना फोन बी करून म्हाका सांगूं लागले आपणाक ते आ म्हाका ते आ म्हणून. सो वनितान आमकां आतां एक दाखयली ती चौरा किंवां कणगाचे घोस म्हणटा तशें. आतां तर दुसरो प्रकार आमकां दाखयता ते साबुदाण्याचे सांडगे. सो वनिता हे कशें करता ते दाखय. एका पेलो घेवपाचें बरोबर साबुदाणो, मागीर तो धुवपाचे आनी फुगत घालपाचे, एक उदक घालून आनी मागीर करतना ते 4 पेले उदक गरम करपाचे खतखतें आनी मागीर ते घालपाचे आनी मीठ इल्लें घालपाचें. सो आतां हे तुमी गॅसीचेर शिजोवन जाले, सो हे आतां सुकोवचे पडटा, मातशें निवोंक जाय आनी मागीर सुकत घालूंक जाय. ओके, सो पुरुमेत करपा खातीर आमकां मदत केली वनिता दिवकरान. तिणें आमकां कणगाचे घोस दाखयले आनी साणगे दाखयले. टायम मेळटा जाल्यार डेफिनेटली घरा कडेन ट्राय करा, अदरवायज यू कॅन ऑलवेज बाय फ्रॉम हर. वीथ साहील मांद्रेकर, दीस इज अपर्णा बडीगर फॉर प्रुडंट. बेती गुरुद्वारांत बैसाखी मोठ्या उमेदीन आनी भक्तीभावान मनयली. लंगरा उपरांत किर्तन जालें. अमृतसरच्यान खासा किर्तन करपाक आयिल्ले 1500 भक्तांनी ह्या कार्यक्रमांत वांटो घेतलो. बैसाखी हो उत्तर भारतांतल्या पंजाब राज्यांत आनी देशांतल्या हेर वाठारांचो म्हत्वाचो आनी लोकप्रिय उत्सव. पळोवया गोंयांत मनयल्ली बैसाखी. खबरो इतल्यार सोंपता. प्रिंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर एप, फेसबूक पॉडकास्ट, टाटा स्काय एप, जियो टीव्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ. गर्दीच्या सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.